टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय मराठी। नमस्कार बालमित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील चौथा धडा पाणी किती खोल हा पाहणार आहोत। ही एक चीनी लोककथेवर आधारित गोष्ट आहे। चला तर पाहूयात काय आहे गोष्ट। म्हैस कडबात चघळत उभी आहे। कडबा म्हणजे गवताचा चारा किंवा वैरण। तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे। म्हैस म्हणते, आता मी खरंच म्हातारी झाले, हा कडबा काही चावेना मला। रेडकाला हाक मारते, अरे बाळा माझं हे काम करशील? रेडकू म्हणते, हो सांग ना। म्हैस म्हणते, ही कडब्याची पेंढी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल। रेडकू म्हणते, दे मला पेंढी बांधून, एक रिकामं पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी, आत्ता कापून घेऊन येतो। म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंढी बांधून देते। रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते। रेडकू स्वतःशीच म्हणते, नदी तर आली, पाण्याचा किती मोठा आवाज येतोय, पाणी भरपूर दिसतंय, मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं? ते इकडे तिकडे पाहते। बैलकाका नदीजवळ सरताना दिसतात, त्यांच्याजवळ जाते। रेडकू म्हणते, बैलकाका मला नदीपलीकडच्या कडबाकुट्टीवर जायचं आहे। कडबाकुट्टी म्हणजेच कडबा कापण्याचे यंत्र। आजीसाठी कडबा कापून घ्यायला, पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय, मला भीती वाटते। बैलकाका म्हणाले, अरे काळजी करू नको, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील। रेडकू नदीजवळ परत येते। पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते। खारुताई म्हणते, अरे वेड्या कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील, मागे फिर। रेडकू म्हणते, खारुताई पाणी जास्त नाही आहे असं बैलकाकांनी सांगितलंय, मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले। खारुताई म्हणते, मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली, असा वेडेपणा करू नको, मागे फिर। रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत जायला निघते। घरी लवकर आलेले पाहून म्हैसाजी विचारते, का रे लगेच परत आलास, कुट्टी बंद होती का? रेडकू म्हणते, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत फिरलो, नदीला पाणी खूप जास्त आलंय। म्हैसाजी म्हणते, अरे असं कसं होईल, सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं गाढव दादा म्हणत होता। रेडकू म्हणते, अगं मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली, मग मी घाबरलो आणि परत आलो। म्हैसाजी म्हणते, अरे नीट विचार कर, बैलकाका किती उंच आहेत अन खारुताई किती बुटकी आणि छोटी, मग तिला पाणी जास्त वाटणारच ना, पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण? रेडकू म्हणते, खरंच की आलं माझ्या लक्षात, आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून। ते उड्या मारत नदीकडे जाते। रेडकू स्वतःशीच नदीच्या पाण्यात पाय टाकून म्हणते, खरंच की पाणी फार खोल नाही, माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे, मला सहज जाता येईल। रेडकू सावकाश नदी पार करते। पलीकडच्या काठावर पोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने जाते। मुलांनो, ही गोष्ट तुम्ही परत एकदा वाचा आणि या गोष्टीत आलेले जोडाक्षरी शब्द आपल्या वहीमध्ये लिहा। धन्यवाद।